महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुक सेना के महाराष्ट्र उपाध्यक्ष व सर चिटनिस माउली थोरवे के जन्मदिन पर भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया। आपको बता दें कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुक सेना डंपर मालक चालक वाहतुक संघ के महाराष्ट्र सर चिटनिस माउली थोरवे के जन्मदिन पर भारी संख्या में लोगों ने रक्तदान किया, जिसमें महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कई दिग्गज नेता व कार्यकर्ता मौजूद थे और सभी ने माउली थोरवे को जन्मदिन की बधाइयां दी और साथ ही कई कार्यकर्ताओं ने रक्तदान किया। वहीं माउली थोरवे ने इस दौरान सभी का आभार व्यक्त किया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज वाशिनाका या ठिकाणी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे। आज कोरोनाच्या महामारीमध्ये रक्ताची जी आहे ती कमतरता आहे, या ठिकाणी स्वेच्छेने ज्यांनी रक्तदान केलेलं आहे किंवा करीत आहेत हे त्यांचं जे योगदान आहे समाजासाठी फार चांगलं आहे, त्यांना मी त्याचं आभार मानतो। आणि अशाच प्रकारे ज्यांनी रक्तदान केलं नसेल त्यांनी सुद्धा रक्तदान करून ह्या कोरोनाग्रस्तांना वैद्यकीय मदत होईल, आपल्यातर्फे रक्ताची आवश्यकता असेल त्यांना वेळेवर रक्त पुरवठा होईल या दृष्टीने प्रयत्न करावा। आणि आज या ठिकाणी श्री माउली थोरवे यांचा वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो चांगलाच आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि यापुढेही त्यांनी असे वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम जे आहे ते राबावे ही मी त्यांना विनंती करतो। संपूर्ण मुंबईतच नव्हे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक आमचे सर्व पदाधिकारी जिथे जिथे शक्य असेल तिथे अशा प्रकारची रक्तदान शिबिर आयोजित करून मग तो प्रसंग कोणताही असो कोणताही उत्सव असो त्या ठिकाणी आमचे लोक या अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत आहेत। आज आमच्या माउली थोरवेचा वाढदिवस आहे। माउली थोरवे हा चेंबूरमधील एक अतिशय कार्यशील असा आमचा पदाधिकारी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षपदी तो आहे आणि त्या माध्यमातून त्याचप्रमाणे या चेंबूरमधील सर्व ज्या काही अडीअडचणी त्यासाठी नेहमी उभा राहणारा असा एक आमचा पदाधिकारी आहे आणि त्याने आज ही सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या ठिकाणी इथं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याचा मला खूप मनापासून आनंद आहे, मी त्याचं खूप खूप कौतुक करतो। जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष आपण बघत आहे तसं जल्लोष आणि वाढदिवस साजरा करण्याची वेळ नाही, अतिशय वाईट संकटातून आजची परिस्थिती चाललेली आहे त्याची जाणीव ठेवून आपण वाढदिवस न साजरा करता ज्याप्रमाणे पोलीस बांधव असतील डॉक्टर असतील नर्सेस असतील सफाई कामगार करोनावर मात करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत त्यामध्ये आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे। म्हणून काहीतरी आपण करू शकतो तर रक्तदान शिबिर करून कमीत कमी कोणाचे प्राण वाचवता येतील हा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे, त्या उद्देशाने आज रक्तदान शिबिर होईल। रक्तदानाचा तुटवडा रक्ताचा तुटवडा हा सगळीकडेच आहे, सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे लॉकडाऊनसारखी परिस्थिती आज या ठिकाणी आपल्याकडे निर्माण झाली आहे आणि रक्ताचा तुटवडा ऑक्सिजनचा तुटवडा ह्या सगळ्या गोष्टी होतातच आहेत। सर जसं जसं त्याला होत आहे तसं तसं ते कार्यक्रम घेत आहेत आणि सन्मान्य माउली साहेब हे त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला समाज उपयोगी कार्यक्रम घेतातच, खूप मोठा वाढदिवस साजरा करण्यात त्यांचा कधीच विश्वास नसतो, जे काही समाजाला उपयोगी असेल असेच कार्यक्रम ते नेहमी राबवतात। वाढदिवस हे एकदा एक फक्त निमित्तच झालं आजच्या या गोष्टीचं, पर इतर 12 वर्षाच्या 12 महिने त्यांचे समाजोपयोगी वेगवेगळे कार्यक्रम हे सतत चालू असतात आणि त्यांनी याच ठिकाणी आम्हाला रक्तदानाचं आवाहन केलं आणि त्यांच्या आवाहनाला मी प्रतिसाद म्हणून या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलो। हॅलो, दिस इज अवर प्रिव्हिलेज टू कम हिअर अंडर द मनसे, वी हॅव बीन इन्व्हायटेड टू डोनेट द ब्लड, सो वी आर फॉर द कॉज ऑफ स्मॉल चिल्ड्रन दोज हू आर थॅलेसेमिक दे डोंट प्रोड्यूस ब्लड ॲट ऑल, त्यांना रक्त वगैरे बनत नाही, फॅक्टरी नाही त्याच्या आत म्हणजे रक्त येत नाही त्यांना, वी हॅव टू गिव्ह ट्वाईस इन अ मंथ, सो फॉर दोज कॉज वी आर जस्ट कलेक्टिंग द ब्लड फ्रॉम यू जेनरस पीपल अँड इट इज अवर प्रिव्हिलेज दॅट वी हॅव कम हिअर ऑन इन्व्हिटेशन ऑफ युअर्स अँड स्टील वी आर जस्ट सर्चिंग अँड इट्स युअर हेल्प दॅट वी आर गोईंग अहेड, सो दिस इज अँड ही विल टॉक टू समथिंग, ही इज अवर PRO फ्रॉम अवर ब्लड बँक। मला वाटतं पहिला तो महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हा सामाजिक कार्य करणारच असतो आणि राजकारण हा त्याचा छंद असतो आवड असते आणि मग त्याच्यामधून माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाच्या खाली माउलीसारखे अनेक महाराष्ट्र सैनिक घडत आहेत। खरं म्हणजे समाजाशी बांधिलकी असणारं पहिलं कर्तव्य पार पाडायचं असतं आणि त्याच्यानंतर अंगीकृत असणाऱ्या विविध कामामध्ये माननीय राजसाहेबांनी विविध संघटना निर्माण केल्या त्याच्यामध्ये वाहतूक सेना आहे
आणि त्या वाहतूक सेनेची धुरा सांभाळताना ज्या विभागामध्ये माझं आयुष्य गेलं, मी लहानाचा मोठा झालो, त्या विभागाला त्या समाजाला मला काहीतरी देणं आहे. एका चांगल्या भावनेतून प्रत्येक वाढदिवसाला आमचे माऊली थोरवे या ठिकाणी रक्तदानाचा संकल्प करतात, अडल्यानडल्यांना मदत करतात. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने नुसतं राजकीय क्षेत्र न करता सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा समाजाची सेवा करता येते. त्याचं उदाहरण म्हणजे आमचे माऊली थोरवे, त्यांना मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जे रक्तदान करणारी मंडळी आहेत, खऱ्या अर्थाने रक्तदान हे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही रक्तपेढीला खूप गरज असते. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये रक्त खूप कमी असते पेढीमध्ये, आणि ह्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर रक्तदान केलं तर त्याचा उपयोग ताबडतोब होतो आणि गरजवंतांना मिळू शकतं. त्यासाठी त्यांना धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, CEN News, मुंबई.